नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीजी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5 संगणकीय पद्धतीचे अंकेक्षण यामध्ये संगणक पर्यावरण म्हणजे ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे प्रकार याचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरचा आढावा घेताना आपण मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितले की संगणक पर्यावरणातील अंकेक्षणाचे नियोजन म्हणजे ईडीपी अंकेक्षणाचे नियोजन कशा पद्धतीने करायचे, यामध्ये आपण बघितले की ईडीपी अंकेक्षणाचे नियोजन करताना म्हणजे संगणकीय पर्यावरणातील अंकेक्षणाचे नियोजन करताना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हिशोब खात्यांची तपासणी, हिशोब पद्धतीतील बिनचूकपणावर नियंत्रण याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। लेखाकर्मासाठी संगणकाचा योग्य वापर करावा लागणार आहे। व्यवहार नोंदीसाठी संगणक पद्धतीचा वापरही करावा लागणार आहे। संगणक क्षमतेची तपासणी ची खात्री करणंही गरजेचं आहे। त्याचबरोबर संगणकीय माहितीवर नियंत्रण याची खात्री आपल्याला करावी लागणार आहे। त्याचबरोबर संगणकीय कार्यावर नियंत्रण असणंही गरजेचं आहे। माहिती संकलनावर नियंत्रण, हिशोब, योग्य हिशोब पद्धतीची निवड याची खात्री आपल्याला करावी लागणार आहे। अंतर्गत तपासणीची माहिती असणंही गरजेचं आहे, म्हणजेच नियोजन करताना अंतर्गत तपासणीची माहिती असणंही गरजेचं आहे। त्याचबरोबर काही गैरकृत्य झाले असतील तर त्या गैरकृत्यांचा शोधही आपल्याला घ्यावा लागणार आहे। नैमित्तिक तपासणीवर लक्ष असणे गरजेचं आहे आणि संगणकीकृत सत्यापन आणि मूल्यांकन ही आपल्याला त्याची खात्री करून घ्यावी लागणार आहे। त्याचबरोबर संगणकीय चुकांवर नियंत्रण आणि उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या याची आपल्याला खात्री करावी लागणार आहे। हिशोब तपासणीसाठीचा जो काही उपयोग आहे तो उपयोगही आपल्याला यासाठी होणार आहे। हिशोब पद्धतीच्या फायदे अशीरतेची खात्री आपल्याला करावी लागणार आहे। संगणकाचा पर्याप्त उपयोग होतो की नाही हे पण आपल्याला बघावं लागणार आहे। संगणकातील माहितीचा पुरावा म्हणून उपयोग होणार आहे। हिशोब पद्धतीतील सुरक्षिताची खात्री आपल्याला करावी लागणार आहे आणि काही त्रुटी अथवा उणीवा याचा अंदाजही आपल्याला घ्यावा लागणार आहे। इत्यादी पद्धतीचं जर अंकेक्षकाचं नियोजन असेल तर संगणकीय पर्यावरणातील म्हणजेच ईडीपी पर्यावरणातील अंकेक्षण नियोजन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत संगणक पर्यावरण म्हणजेच ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे प्रकार। ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे प्रकार बघताना आपण बघतो की ईडीपी अंकेक्षण पद्धतीच्या प्रकारात त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात। पहिला आहे प्रक्रियांच्या आधारे आणि दुसरा आहे हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे। प्रक्रियांच्या आधारे परत दोन प्रकार पडतात, बॅच प्रक्रिया पद्धत आणि त्वरित काल प्रक्रिया पद्धत, म्हणजे ज्याला रिअल टाइम प्रोसेस असे म्हणतात। आणि हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे मिनी संगणक, मायक्रो संगणक आणि वितरित माहिती प्रक्रिया असे ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे हे मेन दोन प्रकार आणि 5 सब प्रकार असे प्रकार पडतात। तर त्याचा आपण अभ्यास त्याचा आपण सविस्तर त्याची माहिती आपण बघूया। पहिला आहे माहिती प्रक्रियेच्या आधारे पद्धती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील, ती म्हणजे एक बॅच प्रक्रिया पद्धत आणि त्वरित काल प्रक्रिया पद्धत। तर पहिली आहे बॅच प्रक्रिया पद्धत। या पद्धतीत सारखी समान माहिती बॅचेस किंवा ग्रुपमध्ये संस्कारित केली जाते, म्हणजे या पद्धतीत जी काही माहिती आहे ती माहिती बॅचेसमध्ये प्रोसीड केली जाते। उदाहरणार्थ दिवसभरातील उधार खरेदीचे सर्व व्यवहार एका संगणकात संग्रहित केल्या जातात, परंतु या पद्धतीत दैनंदिन मास्टर फाईल अद्ययावत ठेवली जाते। यावरून दररोज होणारे खरेदीचे व्यवहार त्या दिवसाच्या अखेरीस समजू शकतात। ही पद्धत अतिशय सरळ व सोपी आहे, परंतु ज्या ठिकाणी अद्ययावत परिस्थिती लागेल त्याच ठिकाणी ही पद्धत उपयोगाची नाही। म्हणजेच ज्या ठिकाणी अद्ययावत परिस्थिती लगेच हवी असते अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग होत नाही। दुसरी जी पद्धत आहे त्वरित काल प्रक्रिया पद्धत, म्हणजेच रिअल टाइम प्रोसेसिंग सिस्टीम। या पद्धतीमध्ये संगणक पुरवलेली माहिती लगेच संस्कारित करतो। तेथे माहिती एकापेक्षा अधिक ठिकाणी पाठवली जाते आणि जेथे अद्ययावतपणा सतत आवश्यक आहे अशा ठिकाणी ही पद्धत उपयोगाची आहे। उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रेल्वे रिझर्वेशन इत्यादी पद्धत थोडी गुंतागुंत आहे, पण तिथे रिअल टाइम प्रोसेस गरजेची आहे।
त्यामुळे ह्या दोन पद्धती आपल्याला प्रक्रियांच्या आधारे बघितल्या आपण. पहिले आहे बॅच प्रक्रिया पद्धत आणि दुसरी आहे त्वरित काल प्रक्रिया पद्धत. आता दुसरा जो काही मेन प्रकार आहे तो म्हणजे हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे. यामध्ये जे काही प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे मिनी संगणक. हे संगणक लहान कमी किमतीचे व सर्वसाधारण उद्देशासाठी असतात. असे संगणक लघु व मध्यम आकाराच्या उद्योग संस्थेत वापरले जातात. अशा संगणकाची संग्रहण क्षमता व प्रक्रिया क्षमता देखील कमी असते. अशा संगणकामध्ये एकदा तयार केलेल्या प्रोग्राम मध्ये बदल करणे अवघड असते. ह्या झालं मिनी संगणक. दुसरा आहे मायक्रो संगणक. याला आपण सूक्ष्म संगणक असेही म्हणतो. सूक्ष्म संगणक हे स्वयं विकसित डेस्कटॉप संगणक असतात. प्रत्येक संगणकाला स्वतःचा प्रोसेसर असतो. अशा संगणकामध्ये फक्त एकच व्यक्ती एका वेळी संगणकाचा वापर करू शकेल अशी पद्धत असते. असे संगणक मुख्य संगणकाशी जोडता येतात. अशा संगणकामध्ये फाईल तयार करून ती डिस्क मध्ये एंटर करता येते. अशी डिस्क हार्डवेअर पार्ट पासून वेगळी करता येते. अशी पद्धत प्रामुख्याने किरद खतावणी, सहाय्यक पुस्तके आणि सर्वसामान्य लेजर मेंटेन करण्यासाठी उपयोगात आणली जाते. हे झालं मायक्रो संगणक. तिसरा प्रकार आहे वितरित माहिती प्रक्रिया, डिस्ट्रीब्युटेड डाटा प्रोसेसिंग असे याला म्हणतात. सर्व प्रक्रिया प्रत्येक संगणकावर करण्याऐवजी एका मध्यवर्ती संगणकामध्ये प्रक्रिया केली जाते. अनेक लहान संगणक मुख्य संगणकाशी जोडले जातात. माहितीची नोंद व प्रक्रिया लहान संगणकामध्ये करण्यात येते व सर्व माहिती सारांश स्वरूपात मध्यवर्ती संगणकावर पाठवली जाते, म्हणजे ट्रान्सफर केली जाते. अशा पद्धतीने हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे तीन उपप्रकार पडतात. पहिला आहे मिनी संगणक, दुसरा आहे मायक्रो संगणक आणि तिसरा आहे वितरित माहिती प्रक्रिया संगणक. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे जे काही प्रकार पडतात ते मी आपल्यासमोर इथे तुम्हाला दाखवतो आहे स्लाइडच्या स्वरूपात. पहिला प्रकार आहे प्रक्रियांच्या आधारे, दुसरा प्रकार आहे हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे. प्रक्रियांच्या आधारे परत दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे बॅच प्रक्रिया पद्धत, दुसरा प्रकार आहे त्वरित काल प्रक्रिया पद्धत, म्हणजेच रिअल टाइम प्रोसेस सिस्टीम याला असंही म्हणतात. आणि हार्डवेअरच्या स्वरूपात तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मिनी संगणक, दुसरा प्रकार आहे मायक्रो संगणक आणि तिसरा आहे वितरित माहिती प्रक्रिया. तर अशा पद्धतीने ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानात आपल्याला जो काही प्रश्न विचारला जाणार आहे त्या प्रश्नाचं आपल्याला जे काही उत्तर आहे ते उत्तर आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत, तर आपल्याला प्रश्न आहे संगणक पर्यावरण म्हणजेच ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे प्रकार स्पष्ट करा. तर यामध्ये अपेक्षित काय आहे की ईडीपी अंकेक्षण पद्धतीचे दोन प्रकार आहे. पहिला आहे प्रक्रियेच्या आधारे, दुसरा आहे हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे. त्यानंतर प्रक्रियेच्या आधारे जो काही दोन प्रकार पडतात, एक आहे बॅच प्रक्रिया पद्धत आणि दुसरा आहे त्वरित काल प्रक्रिया, तर ते तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे. हार्डवेअर स्वरूपाच्या आधारे तीन प्रकार पडतात, मिनी संगणक, मायक्रो संगणक आणि वितरण माहिती प्रक्रिया संगणक, हे इथं लिहिणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्यानात तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही ते माझ्या ईमेल ऍड्रेसवर मला तुम्ही विचारू शकता. माझा ईमेल ऍड्रेस आहे गणेश पाटील @KTHMcollege.ac.in. थँक्यू.